हेलो। हेलो, हाँ, कोणाचा नंबर आहे? हा कौन बोलता है? नितेश कराळे सर काय? हाँ नितेश कराळे बोलताय का? आपण हाँ बोला। तुमचे मी व्हिडिओ बघतोय साहेब. प्रत्येक गोष्टीला तुमचा विरोध असतोय. कशाबद्दल विरोध आहे तो? वैचारिक आहे का राजकारणाला विरोध करायचं म्हणून करायचा विरोध? कशाचा विरोध? आता संसद भवनाला 28 तारखेलाच का करायचं? आता तुम्ही कोण सांगणार? हे कोण आहे देशाचा साहेब? नागरिक आहे मी। हा तू देश कोण आहे? माझा आहे। काय अधिकार आहे तुझा? काय अधिकार? आम्ही भारताचे लोक। उद्देश पत्रिकेतलं पहिलं वाक्य वाचा। मग मी पण भारताचा नागरिक आहे. मग तुम्ही आणि मांडा ना तो तुमची उद्घाटन बाजू। करायला ना, तो पण भारताचा तुमची नागरिक बाजू आहे मांडा म्हणलं आणि तुम्ही। लाखो लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे. तुमची बहुमत बाजू मांडा आहे म्हणलं। काय? तुमची बाजू मांडा म्हणलं। संविधानानं अधिकार दिला आहे तुम्हाला। बाजू मांडणार की आम्ही? कुत्र्यासारखं भुकायचं नाही उगोच इंस्टाग्राम वर. तू कोण सांगणार मले कुत्र्यासारखं भुकाचं? कुत्र्यासारखं भुकायचं नाही रे. हा तू नको सांगू मले। एकदा समजलं का? असे सिलेंडर एका 56 फोन येते वेळेला मले तू कोण रोजचे। सांगणार रे? तू कोण नाही मला सांगणार बे? हा तू असे कोण सांगणार? 56 भरटे आहे. ए चोरट्या। चांगला बोल, हा तू प्रत्येक चांगला गोष्टीला का बोल। तुझा विरोध? पद्धतशीर बोलू नाहीलो त्यासोबत प्रेमानं। समजलं का? हा हा अवकाशात पुन्हा राहून बोल। काय बोलायला नाव काय? आहे तुझं? काय नाव आहे कुणाचं तुझ्या? कुणाचं? तुझं नाव काय? निखिल आहे. निखिल पूर्ण नाव सांग। का? पूर्ण सांग नाव ना होता आता। तुमचं? आता काऊन? हा निखिल राऊत आहे. कुठचा बोल. आहे तू? कुठचा हा आहे तू? कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर? हा हा मग ठीक आहे ना। व्यवस्थित बोल। समजलं का? त्यासारखे मी असे बरं ठीक आहे, व्यवस्थित बोल. तुझा विरोध काय सांग मला. सांगितलं ना। व्हिडिओ पाहिजे ना तू युट्यूबवरचे। 28 तारखेलाच करायचं हा तुझा विरोध का? सांगितलं ना। काऊन? देशाचा स्वातंत्र्य दिन नाही का? 26 जानेवारी नाही का? महात्मा गांधी जयंती नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही का? का छत्रपती शिवाजी शिवजयंती पण आहे त्या दिवशी चालू हा ना? त्या दिवशी केलं असतं चाललं असतं मले। हा चाललं त्या असतं दिवशी पण मले। भाग असतात उद्घाटन, हा त्या दिवशी पण भरपूर कार्यक्रम असतात. असं? हा असं हा असं कसं? असं कसं? हा काऊन? 28 तारखेला तुझा काय विरोध एवढं? का सांग? हा 28 तारखेला तुझा विरोध का सांग? सांगितलं ना सावरकरची जयंती आहे म्हणून विरोध आहे। सावरकर का तुझा हे तुझं मडे हे पुरले सावरकर ना? काय आहे योगदान देशासाठी? हा तुझं काय रे रांट? तुझ्या तुझ्या आईचा दाना तुझ्या. ए बरोबर बोल साल्या। बरोबर बोल। हा काय बरोबर बोल। करतो माझी? बरोबर बोल म्हटलं। हा उपटणार माफी का मागितली माझी? 6 व्या। त्याचे लेटर हा आहे काय मायापाशी। लेटर आहे म्हणलं मायापाशी। कसलं लेटर? 6 व्या माफी मागितल्याचे। कोणाची? हा भगतसिंग पाय शहीद झाले देशासाठी। हा भगतसिंग पाय देशासाठी शहीद झाले। माफी मागणारच नव्हते। माफी कोणी कोणी मागितली माहित आहे का? राहुल गांधीने सुद्धा माफी कोर्टात माफी मागितल्या. हा राहुल गांधीने सुद्धा कोर्टात माफी मागितल्या माहित आहे का अरे तुला? सदस्यत्व गेलं। माफी नाही मागितली। काय राहुल गांधीने सुद्धा कोर्टात माफी मागितल्या माफी नाही मागितली। सदस्यत्व गेलं म्हणलं। काय? अरे त्याच्या आधी सुद्धा मागितल्या. हा अरे शिवसेनेवर टिप्पणी केलेली म्हणून माफी मागितली आहे कुत्र्याने. द्या व्यवस्थित बोल बरं। तू कोणासोबत काय बोलून राहिला माहित आहे का करणार तू? तू? माझी उपटणार आहेस? हा उपटणारच माझी? तुझी उपडून? थांब ना मग सांगतो ना तुले थोड्या वेळानं। हा थांब जा ना काय सांगतो थोड्या करायचं कर. वेळानं। काय काय हा करायचं कर. काय करायचं कर? हा काय करतो तू? काय करत आहे मला सांग बरं। मी काय करतो तुला काय करायचं? तू सांगतो तू काय करतो? काय अरे करतो तू सांगतो म्हणजे कमीत कमी मला समजून तरी सांगता येईल व्यवस्थित। मी शेती करतो. शेती हा शेती करतो। येतोस का बांगला? काय करतो शेतीत? काय काय पिकवतो? ऊस करतोय. ऊस ऊस करतोय. ऊस. हा हा बोल पुढं. काय भाव होते तुझ्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकत होता तेव्हा 2014 ले? हॅलो काय भाव होता म्हटलं? डिझेल टाकत होता तेव्हा कधी 2013-14 ले डिझेल टाकत होता तर डिझेलचे भाव काय होते म्हणलं? 67 रुपये होता. 67 रुपये हा आता किती आहे? किती आहे आता? किती आहे? 95 रुपये आहे. हा 2014 साली तुझा पगार किती होता रे? हा 2000 साली 2000 चौदा 2000 साली साली तुझा नाही, पगार किती 2013 होता ले 58 रुपये चना इकला रे? तर मी म्या। काय म्हणतोय किती बरं रुपये चना ठीक आहे. इकला? ऐक माझी गोष्ट। मी काय म्हणतोय मायापाशी पावत्या आहे।
₹58 चना इकला, 2017 साडेअठ्ठावीस चना इकला भाऊ, माया बापान काल सोयाबीन इकलं, माहित आहे का भाव गेलं काय गेलं? आता 4,500 रुपये गेलं काँग्रेसकडे, 500 रुपये दर घ्या किलोला, 500 रुपये किलो घ्या का? बाजार समिती महाविकास आघाडीकडेच आहे ना, मग घ्या की तिथनं 500 रुपये दर घ्या. अबे भाव कोण ठरवते हे तरी माहित आहे का पागला तुले? कोण ठरवते? कोण ठरवते भाव? कोण ठरवते? कोण ठरवत असते भाऊ माहित आहे का तुले? किती शिकला आहे रे? काय कोण कोण ठरवत असते भाऊ माहित आहे का तुले? कोण ठरवते? तुले माहित आहे का? नॉलेज आहे का तुले? कोण ठरवते सांग? कोण ठरवते? कृषी मूल्य आयोग नावाचा आयोग असते केंद्र सरकारच्या हातात. माहिती करता सांगतो, आज कांदा कमी पिकला की तो 50 रुपयाने जाणार, जास्त पिकला की 2 रुपयाने जाणार. हा असं असते. मी कांदा पिकवला मार्केट यार्डात नेऊन घातला, 5 रुपयाने जाणार. ऑस्ट्रेलियावरून का माझ्या बापानं बोलावले का त्या याच्या गटानी, कापसाच्या गटानी, कापसाचे भाव 10,500-11,000 7,500 आले. तुला माहित आहे का कास्तकाराची परिस्थिती? तुम्हाला दर कमी येतो तर विकू नका. विकू नका? अरे कास्तकार होय तू, तुझ्या तुझ्या घरचा जर त्या याले उसाले रेट कमी भेटला तर पेटून देशील का बे? हा मी कशाला पेटू? मी काय खोयाला उड्या द्यावे बे तुझ्या? अरे लवड्या व्यवस्थित बोल, नाहीतर तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन. समजलं का? बघ इथं रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तुला जेवढ्या शिवा नाही, तुझ्या डिक्शनरीत जेवढ्या शिवा नाही ना, तेवढ्या माझ्या डिक्शनरीत आहे. काय समजलं का? मी काय म्हणतोय तू व्यवस्थित बोल. समजलं का? तुझ्या डिक्शनरीत जेवढ्या शिवा नाही ना, त्याच्यापेक्षा माझ्या डिक्शनरीत आहे. तुला दर पहिल्याला आहे ना, तुला दर 1,000 रुपये दर येईल तो विकू ना त्या दरावर आला. हा पहिली शिवा दिली ना तू ना, थांब ना आता, थांब तू, सांगतो तुला. चिल्लर समजून राहिला का साले? तुला मी वाटलं चिल्लर समजलो काय? तुला काय वाटलं मी चिल्लर आहे का? थांब थांब थांब, काय सांगतो चिल्लर संध्याकाळपर्यंत कोणाला पण सांगतो येऊ मला. बोल की आता बोल. नाही थांब ना, तुला संध्याकाळी सांगतो ना काय होते. थांब बर 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 ठीक.